अगं हा असा खटला लढवत राहण्यापेक्षा तू डॉक्टर होणं हा तुझ्या भगिनींना मदत करण्याचा मार्ग आहे. पण एक बाय डॉक्टर होणं हे कसं शक्य आहे? वाचलंस का, आनंदी गोपाळ जोशींना पेन्सिल्वेनियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालाय. I cannot become a doctor. आपले वैद्यकशास्त्र निकृष्ट समजून परदेशात जाण्याचे महापाप करून मिळवलेली भ्रष्ट विद्या रोग्याचाच काय, त्यांचा स्वतःचाही प्राण वाचवू शकणार नाही, कारण हा समाजद्रोह आहे. मी माघार घेणार नाही. अनेक महिलांसाठी एक प्रेरणास्थान डॉक्टर रखमाबाई यांच्यावरचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. आणि सध्या मी आहे आयनॉक्सला आणि तनिष्ठा चॅटर्जी आपल्या सोबत आहे आणि स्वप्नाताई सुद्धा सोबत आहेत. खरं तर डॉक्टर रखमाबाई आम्ही खूप वाट पाहिली या सिनेमाची. तनिष्ठा, आय होप यू अंडरस्टँड मराठी, बट बहुत हम इंतजार कर रहे हैं और अभी ये स्क्रीनिंग्स भी शुरू हो रहे हैं, तो अभी कितना स्पेशल फीलिंग है क्योंकि नाउ इट्स फाइनली कमिंग टू द ऑडियंस. I think I have a very eager feeling because I just want this film to be shown because of the story. You know, this is such a significant story of the life of a fantastic woman who was not only the first practicing female doctor of India, but she was responsible for a lot of different changes in the feminist movement of that time. So, us samay jo jo cheeze unhone ki, जैसे एज ऑफ कॉन्सेंट एक्ट है ऑफ दैट टाइम, यू नो 1892 आई थिंक, उस समय 12 से 16 हो जाना वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टेंट रीजन्स वॉज डॉक्टर रखमाबाई केस. और भी दो तीन चीज़ें थी, बट यू नो अपने मैरिज को उस ज़माने में डिफाई करना और मतलब पूरा लड़के ये कहना कि मैं जाके इंग्लैंड में मेडिसिन पढ़ूंगी, उस ज़माने में जहाँ लड़कियों को स्कूल में भी नहीं भेजा जाता था, तब साइंस पढ़ना और डॉक्टर बनना और पूरी ज़िंदगी अकेले रहना, ये डिसीजन लेना और काम करते रहना. सो वो 91 तक मतलब जीवित थी और ऐसा उनके बारे में है कि वो लास्ट एक साल बीमार रही, लेकिन अपार्ट फ्रॉम दैट हर दिन वो हॉस्पिटल जाते थे, पेशेंट्स देखना, यंग लड़कियों को ट्रेन करना, इतना सब कुछ. ये जो स्पैन ऑफ थिंग्स है ना, और वो सिर्फ एक डॉक्टर नहीं थी, शी वॉज़ अ मूवमेंट. और बहुत लड़कियों को उस समय उन्होंने प्रभावित किया, उनके लाइफ चेंज किए. तो आई मीन आई थिंक आई एम जस्ट ब्लेस्ड कि मुझे ये चांस मिला आनंद जी की वजह से और डॉक्टर स्वप्ना पाटकर जो हमारे प्रोड्यूसर हैं उनके वजह से कि मैं ये रोल पोर्ट्रे कर पाई. पहले आप महिला प्रॅक्टिसिंग डॉक्टर नव्हत्या, तर एक चळवळ होत्या. स्वप्नाजी, तुमच्याकडे येते मी, कारण जसं एज ऑफ कन्सेंट ॲक्ट असेल, दादाजी भिकाजी यांच्यासोबतचा त्यांचा लढा असेल, ती चळवळ असेल, आणि केवळ एक स्त्री अभ्यासासाठी इंग्लंडला जाते आणि अभ्यासासाठी एक पूर्ण चळवळ उभी करते, हेच एक मोठं मोठं एक प्रेरणास्थान होतं तेव्हासाठी. हे सगळं आता या सिनेमात कशा पद्धतीने झिरपलं आहे त्याबद्दल, आणि अर्थात तुमचा पाठिंबा या सिनेमासाठी महत्त्वाचा होता, तर तुमच्याकडे कशा पद्धतीने हा प्रोजेक्ट आला? खरं तर आनंदजी आणि मी ह्यावर फार दिवस विचार केला, पण त्यांचं असं मत होतं की हा फार कठीण विषय आहे आणि कोणी हाताळत नाही आहे. मला असं वाटतं की हा सगळ्यात सोपा विषय आहे. खऱ्या आणि सोप्या गोष्टी लोकांना आवडत नाहीत हाताळायला, त्यांना कठीण मसालेदार गोष्टी आवडतात. माझ्याप्रमाणे मी मगाशी कोणाला तरी म्हटलं की हे वरण भात तूप आणि बटाट्याची भाजी आहे जी सगळ्यांना रोज आवडत नाही, पण ती जेव्हा मिळते तेव्हा त्याची व्हॅल्यू कळते. आणि डॉक्टर रखमाबाई यांचं आयुष्य पाहता मला असं लक्षात येतं की अजूनही काही बदललेलं नाही आहे, सगळं तसंच आहे. आणि आपण प्रत्येक वेळेला तेच 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 बोलतो आहे, बदलत काही नाही आहे. जे डॉक्टर रखमाबाई यांनी सोचलं ते मीही सोचते, आपण सगळेच सोचतो आहे, त्यामुळे हा बदल कधी होणार ह्याचा आपण फक्त विचार करतो आहे. आता काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपणच सगळे एकत्र येऊन काहीतरी करू शकतो अशाच प्रकारे. नक्कीच, आजकालच्या स्त्रियांना सुद्धा खरं तर शिक्षणासाठी एक वेगळा संघर्ष आहे. कुठेतरी अजूनही गावातल्या का शहरातल्या सुद्धा ज्या अगदी गरीब मुली असतील त्यांना शिक्षणासाठी एक वेगळी लढाई आहे, अभी भी उनको लढना जरूरी हो रहा है. और इसमें डॉक्टर रखमाबाई जैसा एक इंस्पिरेशनल मूवी सामने आना एक बड़ी बात होती है. आज के सिचुएशन के बारे में आप क्या बोला? एक्चुअली हम लोगों ने बहुत जगह जब स्क्रीनिंग की, स्पेशली एक दिल्ली में जब जागरण फेस्टिवल में स्क्रीनिंग की थी, तो हमारे एक ग्रुप ऑफ डॉक्टर्स आए थे और उन्होंने हमें ये पॉइंट आउट किया जो हमें पता था कि आज भी
परसेंटेज ऑफ वेमेन जो MBBS के लिए एनरोल करते हैं और फाइनली जो प्रैक्टिस करते हैं उनमें बहुत बड़ा डिस्पैरिटी है. महिला प्रैक्टिसिंग डॉक्टर्स अभी भी बहुत कम है. किसी भी डिमांडिंग प्रोफेशन में आप चले जाओ, वो जो घर और प्रोफेशन का जो बैलेंस है आज भी हमारे लिए मुश्किल है. तो उस हिसाब से मुझे लगता है कि इनकी कहानी बहुत रेलेवेंट है. और उस ज़माने में भी आई थिंक डॉक्टर रखमाबाई को एक चॉइस लेना पड़ा, क्योंकि उनके सेकेंड हाफ ऑफ इज हर लाइफ लोनलीनेस तो था ना, क्योंकि वो अकेली रहती थी. तो उस समय क्या था कि फिर भी वो अपने एक्सटेंडेड फैमिलीज के साथ रहते थे, लेकिन आजकल वो भी नहीं होता. हम लोग सब यू नो वी आर इंडिपेंडेंट. तो ये जो बैलेंस है और सोसाइटी उन चीज़ों को कितना अभी भी एक्सेप्ट कर रही है. जैसे कोई महिला बहुत सक्सेसफुल हो जाती है, उनके लिए घर और ये बैलेंस हमेशा मुश्किल होती है. एब्सोल्युटली, बहुत सारे महिला को आज भी वो फेस करना पड़ता है. इसीलिए मुझे लगता है उनकी कहानी जो है, क्योंकि ये सिर्फ पहली महिला डॉक्टर नहीं, प्रैक्टिसिंग, व्हेन यू प्रैक्टिस दैट, आपको आप जब प्रोफेशनली किसी चीज़ में पैशन डालते हो, क्यों वो चीज़ हम घर पे फिर वो एक्सेप्ट नहीं होती है. आज भी हॉलीवुड में देखिए आप, महिला डायरेक्टर्स कितने कम हैं, इस चीज़ को लेकर कितना चर्चा होता रहता है. तो ये सिर्फ इंडिया में नहीं है, आई थिंक पूरी दुनिया में अभी भी ये जो बैलेंस है कि हम माँ भी हैं, हम बहन भी हैं, हम बीवी भी हैं, लेकिन हम एक पोइट भी बनना चाहते हैं, एक डॉक्टर भी बनना चाहते हैं, कुछ अपनी जो ख्वाहिशें हैं फोटोग्राफर बनना चाहते हैं, वो जो छूट अभी भी मर्दों को मिलता है कि वो चले जाते हैं कुछ भी करने के लिए, वो बैलेंस अभी तक हम ढूंढ रहे हैं. डॉक्टर होणं हा तुझ्या भगिनींना मदत करण्याचा मार्ग आहे. पण एक बाय डॉक्टर होणं हे कसं शक्य आहे? वाचलंस का, आनंदी गोपाळ जोशींना पेन्सिल्वेनियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळालाय. आय कॅनॉट बिकम अ डॉक्टर. आपले वैद्यकशास्त्र निकृष्ट समजून परदेशात जाण्याचे महापाप करून मिळवलेली भ्रष्ट विद्या रोग्याचाच काय, त्यांचा स्वतःचाही प्राण वाचवू शकणार नाही. महिला दिन अगदी समोर आहे आपल्या, आणि आत्ता आपण स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का नाही, अजूनही स्त्री स्वतंत्र आहे का, असे प्रश्न खरं तर आपल्याला पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काय सांगायला आवडेल एक अभिनेत्री म्हणून, कारण तुम्ही अनेकांसाठी प्रेरणास्थान आहात. या सो आय थिंक ॲब्सोल्युटली राईट की ये मतलब चेंजेस आई हैं, और लेकिन बहुत सारी चेंजेस अभी भी मतलब स्वतंत्रता को लेकर बहुत मतलब इसीलिए तो बात होती है कि रात को अगर कोई मर्द चल के जा रहा है तो अंधेरे में कोई नहीं पूछता है, लेकिन हमें खुद भी डर लगता है. जिस दिन आई विल नॉट फील that I am a woman and I cannot walk out at 12 o'clock in the night for no other reason but my freedom, jo swatantrata ki baat kar, us din hum samjhenge ki yes, koi sawal na uthayega kahan ja rahe ho, yes kahan ja rahe ho, aur mujhe khud bhi dar nahi lagega. तब मुझे लगेगा कि हमें सिर्फ 8 मार्च को विमेन्स डे सेलिब्रेट नहीं करना पड़ेगा. सेम हाच प्रश्न की स्त्रीसाठी स्वातंत्र्य म्हणजे काय, आणि आत्ता स्त्री स्वतंत्र आहे का नाही, असे अनेक प्रश्न आहेत समोर. मला असं वाटतं की स्त्रियांच्या आयुष्यामध्ये चढाओढ आहे, ती चढायला लागली की तिला ओढायला लागतात. हे जेव्हा बंद होईल तेव्हा आपण म्हणू शकतो की ती स्वतंत्र आहे. आजही अनेक स्त्रियांना खूप खूप त्रास होतो, त्यांना हवंय ते करता येत नाही, किंवा त्यांनी केलं असेल तर त्यावर पुढे जाऊन काही काम करता येत नाही, कारण त्यांना घर सांभाळणे हे त्यांचंच काम आहे वगैरे. अशा प्रकारच्या काही रूढी आहेत आपल्या जगामध्ये, त्या बदलायला हव्या. आणि डॉक्टर रखमाबाई हे चित्रपट पाहिल्यावर आपल्याला सगळ्यांना लक्षात येईल की डॉक्टर रखमाबाईमध्ये आपण आहोत. मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मला असं वाटतं की प्रत्येक 10 पानानंतर असं वाटलं की ह्यात मी आहे, आणि हा पिक्चर मी माझ्याचवर बनवला आहे असं मला कधी कधी वाटायला लागलं. आणि प्रत्येक बाईला जी आज हा चित्रपट पाहिल तिला वाटेल हा माझा पिक्चर आहे आणि ती मी आहे.
हेच ॲक्च्युली म्हणायला गेलं तर डॉक्टर रखमाबाईच्या आयुष्यातला ग्रेटनेस आहे. It's not easy for films like this to find producers who are on the same page as you are. So I think she's a doctor herself, so she needs a little bit of applause. The man can be serious too at times. And finally, the lady herself, Dr. Rakhmabai, Tanishtha Chatterji. We're not going to talk too much about the film, as Aarti very correctly pointed out. It is a film about India's first social rebel, more than India's first practicing lady doctor. But when I read about her, and I met her grandniece, who lives in Mumbai and has written the book Rakhmabai, The Odyssey, I was absolutely, very fascinated, of course, but because of its cinematic appeal, but also shocked, because when I asked a lot of doctors whether they knew about Dr. Rakhmabai, almost 8 out of 10 doctors did not know about her. So that was the kind of awareness we have here about an iconic lady who actually took on the Victorian Empire, Queen Victoria herself, and raised so many issues that are unfortunately relevant even today. I mean, today when a girl like Malala stands in the UN and says that I got shot because I wanted to be educated, we realize that all the issues that Dr. Rakhmabai raised in the late 1800s are unfortunately relevant even today. But you see that in the film and the final credits, where we have sort of summarized the situation today. Yes, I am Dr. Rakhmabai, and you all are Dr. Rakhmabai. You know, when Anandji actually told me that we are going to have this special screening on the 7th, and I was really, really thrilled, because I feel there is no better way to celebrate Women's Day than to have a screening of a film that is so close to my heart. And I think I feel blessed that I had the opportunity to actually live her life. You know, as actors, when we portray characters, I was immersed for those few months. And also because Marathi is not my language, I had to learn, and I had to like really sort of doubly work hard. And so it remained with me for such a long time. And today I feel thrilled, and I can't express, I don't have words to express how important the screening is. And and thank you, Sapna ji, and thank you, Anand ji, for letting me play Dr. Rakhmabai. Thank you. आता नुकताच ऑस्करचा सोहळा झालेला आहे, आणि रेड कार्पेटवर मी टू मुवमेंटबद्दल बोललं गेलं. जिमी केमेलनी हे सुद्धा सांगितलं की आजकालचे पुरुष इतके त्यांनी सगळं बिघडवले आहे व्यवस्था, की शेप ऑफ वॉटरचं त्यांनी उदाहरण दिलं, की आता काय फिशमॅनचं सोबत स्त्रीला जावं लागतं, किंवा हा एक विनोद असेल, पण कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा लैंगिक शोषण आत्ताही सुरू आहे असे बाहेर सगळं बोलले आहेत. तुम्ही याबद्दल आवाज उठवलेला आहे याआधी. तर एकंदर आत्ताची स्त्री सिने इंडस्ट्रीत सुद्धा सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न आहेत. मुझे लगता है कि बहुत चेंजेस पहले से बहुत बेहतर है और हुआ है, और लेकिन बहुत चेंजेस और होनी है. वी हैव टू रियलाइज़ कि वहाँ पे जो वेस्ट में, जहाँ फेमिनिस्ट मूवमेंट्स या इंडिपेंडेंस फॉर वुमेन काफ़ी साल पहले आ चुकी है, फिर भी मी टू मूवमेंट होने के लिए उनको इतना वक्त लगा. इतने पावरफुल वुमेन के साथ इतनी चीज़ें हुई, फिर मतलब अब जाके उन्होंने मतलब ये वॉइस किया, यू नो वॉइस. तो यहाँ और वक्त लगेगा. आई डोंट थिंक कि उस नेम एंड शेम या पॉइंट आउट करने में अभी बहुत बहुत टाइम लगेगा. कुछ कुछ चीज़ें बहुत चेंजेस हुई हैं, लेकिन कहीं कहीं पे एक्सप्लॉयटेटिव अभी भी है, हम सबको पता है वो. और वो चेंज होने में वक्त लगेगा, इट्स नॉट गोइंग टू बी, लेकिन ये मूवमेंट हमको जारी रखना है और हमको चुप नहीं बैठना है, तभी जाके चेंजेस आएंगे. If I told you about her, the princess without voice, what would I say? Eliza, come on. Eliza, hurry, hurry. May very well be the most sensitive asset ever to be housed in this facility. You may think that thing looks human, stands on two legs, right? But
We're created in the Lord's image. You don't think that's what the Lord looks like, do you? This creature is intelligent, capable of language, of understanding emotions. When he looks at me, he doesn't know how I am incomplete. He sees me as I am. Je n'ai bavé pas vous, mon amour. Avant d'avoir eu vent de vous. The natives in the Amazon worship him like a god. Get him out. What are you talking about? No. We need to take it apart, learn how it works. I don't want an intricate, beautiful thing destroyed. We can do nothing. I'm sorry. Don't do this, Eliza. What is she saying? Don't do this. Oh, God, it's not even human. If I told you about her, what would I say? I wonder. If you want to thank her, Favorite is literally a statue of limitations. And that's the kind of men we need more of in this town. तुम्ही अनेक व्याख्यानं देत असता या संदर्भात किंवा स्त्रियांसाठी एक मार्गदर्शन करत असता, याबद्दल काय सांगावं असं वाटतं की सिनेसृष्टीतलं लैंगिक शोषण आणि अत्याचार जो अजूनही सुरू आहे आणि हे आपल्याला माहिती, हे वास्तव समोर आलेलं आहे. फक्त सिनेसृष्टीत नाही तर सगळीकडेच हे सुरू आहे. आणि माझं मत असं आहे, जोपर्यंत आपली शिक्षण व्यवस्था बदलत नाही तोपर्यंत काहीच बदल होणार नाही. लहानपणापासून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. तसं पाहिलं तर हिस्ट्री आणि सिव्हिक्स आपण शाळेमध्ये शिकतो. सिव्हिक्सला शेवटची 5 पानं असतात आणि हिस्ट्रीला कदाचित 1-60 पानं असतात. त्यामुळे जेव्हा सिव्हिक्सची पानं आहेत ना ती 60 होतील आणि हिस्ट्रीची 4 होतील तेव्हा बदल घडायला लागेल. लहान मुलांना शाळेपासूनच बऱ्याच गोष्टी शिकवणं फार गरजेचं आहे. आणि कदाचित मीच ह्या बाबतीत काहीतरी सुरुवात करण्याचा प्रयत्न करणार आहे लवकरच. त्याची वाट पाहू. पण अर्थातच शिक्षण हा ध्यास आहे आणि स्त्रियांसाठी तेच आता डॉक्टर रखमाबाई सुद्धा तेच सांगतात की एज्युकेशन इज मस्ट. येस, ॲब्सोल्युटली. जाता जाता फक्त महिला दिनाला काय संदेश द्याल महिलांसाठी? जो मैंने पहले कहा वही कहूंगी की जिस दिन हमें सिर्फ 8 मार्च को मिलके महिला दिवस नहीं सेलिब्रेट करना पड़ेगा एंड वी ऑल विल फील सेफ यू नो ऑल द टाइम एंड नॉट थिंक कि मैं महिला हूँ या वो मर्द है और ये वो कर सकता है मैं नहीं कर सकती हूँ. दैट डे आई विल से दैट येस वी वर राइट. महिलांसाठी मला एक संदेश नेहमी द्यावासा वाटतो, स्वतःला खुश करणं शिका. जेव्हा ते होईल बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यातल्या बदललेल्या असतील. बस नक्कीच. त्यामुळे ते स्वातंत्र्य आणि त्याचा ध्यास आहे, त्या शिक्षणाचा ध्यास आहे. थँक्यू सो मच महिला दिनाच्या तुम्हाला दोघींनाही पुन्हा एकदा शुभेच्छा आणि डॉक्टर रखमाबाईचा प्रवास आणखी मोठा होत राहो. थँक्यू सो मच. I cannot become a doctor. आपले वैद्यक शास्त्र निकृष्ट समजून परदेशात जाण्याचे महापाप करून मिळवलेली भ्रष्ट विद्या रोग्याचाच काय, त्यांचा स्वतःचाही प्राण वाचवू शकणार नाही कारण हा समाजद्रोह आहे. मी माघार घेणार नाही.